अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील दिनांक 18 मार्च 2023 रोजी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अकोला आदरणीय श्रीमती जयश्री दुतोंडे यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात रस्ता सुरक्षा विषयक मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. कारवाई दरम्यान एकूण 18 वाहन चालकांवर विरुद्ध दिशेने वाहन चालवणे, वाहन चालवताना मोबाईल फोनवर बोलणे, विना हेल्मेट वाहन चालवणे, विना सीट बेल्ट वाहन चालवणे, योग्यता प्रमाणपत्र इन्शुरन्स नसणे इत्यादी बाबींवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच वाहन चालकांचे समुपदेशनही करण्यात आले. धनराज सपकाळ, झुमो न्यूज, अकोला.